काकीला दाखव, काकी हाय, भाई पहले आए का ना आपने, भाई पहले आए इकडे, यानी प्लान बनवला असेल तर मी आता घरी जातो। सगळ्यांना उठवलं आहे आणि आमचा बॅग आमची बसवली आहे, व्हीआयपी कोटा बुक केलेला आहे, व्हीआयपी कोटा। भाई तुला कसं वाटतं एवढं लांबून इथे आलं? आता तरी गार गार वाटतंय कारण बाहेरून खूप आवाज येतोय। अरे हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सर्वे? मी अक्की आपल्या अक्की ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आता आम्ही चाललो आहे बाहेर, हे तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून समजेलच कुठे चाललो आहे। तर आता आपल्यासोबत आहेत करिश्मा, सायली, शुभम, शुभमचे फ्रेंड्स आहेत। आपण डायरेक्ट ते आल्याच्या नंतर भेटूया। गाईज, इथे झाला आहे मोठा सीन, लागलाय मेगा ब्लॉग, खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। मुझे यायला ट्रेन नाही आहे, आम्ही बाईक अरेंज करतोय, बघू आता कसं जाऊ हे लोक काय बोलतात बघूया। बाईकने जायचं आहे का ट्रेनने जायचं आहे, कारण येताना आमचे वांदे होते, बघू यांचं काय डिसिजन होतं। काय आपलं काय डिसिजन काय झालं आपला बाईक जम्बो मेगा ब्लॉक आहे, बघूया पुढे जाऊ काय होतंय। काय ना, आपण तिकडे स्टे करूया ना, स्टे करूया आणि येऊया, तुला काय वाटतंय? कानात कापूस, हे जॅकेट, हे भाई तर सोनं बिन घालून आले, बघू आपल्या तिकडे राह, ते माहिती आहे मला, ते स्टे बी करायला लागलं तर ते शहीद बिन आपण गाण ठेवूया। बहुत तेज हो रहा है, कारण आमच्याकडे फोर व्हीलर नाहीये, आम्ही चांगले रिक्षा नाही, आम्ही गरीब म्हणून थोडस एक्झिस्ट, मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ। दोन तीन वर्षात सगळ्यांकडे गाडी असेल आपापली, सगळ्या आपापल्या गाड्या काढतील, मी तर बसच घेईन कारण की आपल्याला असं चालत ना, दोन दोन तीन तीन गाड्या घ्या जेवून चालायला। जयू काय बोलतो, जयू काय करत होता एवढ्या टाइम? जयू नवीन आहे जरा, त्याला वेळ लागेल आपल्याला समजून घ्यायला। जयू आपला नाते हे इथे ब्लॉक मध्ये आता आपल्याला पुढे कोण भेटणार आहे? रोहित अनमोल आणि भाई पहिले आहे का ना इकडे, यांनी प्लॅन बनवला असेल तर मी आता घरी जातो। चीटिंग करताय तू,
चीटिंग करतात. लालबागच्या दिवशी याने आम्हाला अर्धा तास चालत नाही. आमची झाले भांडणं. ही माझी सख्खी बहीण आहे, ही माझ्या काकाची आणि ही रोहितची बहीण आहे. हा रोहित आणि हा अनमोल. आणि तुम्ही तर तुम्ही आमचा जयू राहिला. आणि जयू आणि जयू हा माझा काका. रोहित तुला कसं वाटतं एवढ्या लांबून इथे आलं? मस्त आता तरी गारगार वाटतंय कारण बाहेरून खूप आवाज आणि आपण चाललेलो बाईकने ओव्हरब्रिज पर्यंत घरी. कादच बघ का कापूस घालून मला माहित बापको मा काहीची सोय करतो काहीच. आम्ही आता दादरला बसलो, ह्याच्यानंतर आम्ही आता मरीसला जाणार आहे. तर आम्हाला ट्रेन चेंज करायची आहे. आता तुम्हाला आम्ही मरीसला भेटू. मला बोलत होतो तो चांगलं वाटलो. मस्त वाटतंय. एक नंबर वाटतंय. ऐका आता आपण इकडे वडापाव घेऊया ना तुम्हाला. मित्रांनो तुम्ही कुठून आलेत? तुम्ही कुठून आलेत? आम्ही डोंबिवलीवरून खायला आलो. आता जाणार. तुम्ही शॉप मध्ये जे ब्रँड बघितलेले असेल ते तुम्हाला फ्लेवर्स ब्रँड दिसतील. आता बघा चेड्डास हा कधी ऐकलाय का तुम्ही? चेड्डास आंबा शॉप जात होती. मारो हमको, मारो हमको, जिंदा मत छोड़ो, सालो. पानी की बॉटल. तो शुभम तुला काय पाहिजे? तुला काय आवडतं? सोयाबीन भात खाऊन आले तरी मला केळा वेफर पाहिजे. केळा वेफर नको. मला आवडते भेटले आपल्याला. डेरी मिल्क गजब बेइज्जती है. बोल डेरी मिल्क ला टब देणार काय? चॉकलेट आहे दाखवण्या. कुठे चालले? वेस्टर्न रेल्वे चालले बा. अरे आता तर आलं का खेळ घे रे बाई बघत पण नाही काही नाही. तर आता आम्ही उतरलोय मरीन लाईन्सला. आणि काय पुढे रस्ता आहे का? नाही माहिती नाही. चॉकलेट कुठे? शुभम राईस
रस्ता आपला चालू आहे का नाही बंद आहे काय आता गेल्या काय मी का म्हटलेल्या चर्चगेटला जाऊन 5 मिनिटात डायरेक्ट पाण्यातच उडी मारली असते आता हे लोक बोलतायत मरीन्सला बघू आपण बघूया रस्ता चालू आहे का बंद आहे पुढे जाऊन आपल्याला समजेल देखते गाइस गाइस लेट्स गो गाइस आमची गाडीचा ड्रायव्हर आला नाही तो अजून पिकअप करायला आम्हाला तर येतच आहे आम्ही कॉल केला तो येतोय पेट्रोल पंपला गेलाय डब्यात पेट्रोल बाटलीत घेऊन येणार आहे तर आपण भेटू मधीचला म्हणून आता आम्ही चालत जातोय पेट्रोल शाहरुख खान याचं तर काय चाललं आई शक्कल अख्खा मरीन जाईल मी तिरी ती गाडी दिली तर गाईज आता आपण मरीन्सला पोहोचलोय तुम्हाला दाखवतो अरे जयू अंदर आ अरे जयू अंदर ए लाइन में चलो ए लाइन में चलो ए लाइनी चलो लाइनी चलो ना काय झालंय कॉलेज ऑप्शन नाही पोपट झालाय आपल्याला भेटेल आपल्याला बसायला कुठे कुठेतरी भेटेल थोडं तरी पुढे चला पुढे अर्धा तास असणार खाली काय अर्धा तासासाठी ते लोक पोलीस वाले उठवतात खूप गर्दी केली तर मग नंतर बसायला काय जात आम्ही मरीनचा पोहोचलो पोहोचलोय तर इथे पोलीस वाले उठवतात आणि आता आपण इथे बसला राहिला आम्ही दुसरीकडे चालले होते तरी बघूया आपण दुसरीकडे कुठे जाऊया अजून प्लॅन नाही झालाय कुठे बघूया काय बोलते तुम्हाला दाखवतो पोलीसवाले कसे तर गाईज आम्ही आता चाललोय बडे मियाला चालत पब्लिक आमची पुढे गेले आम्ही दोघं पट्टीमध्ये थांबलो फोटो काढायचे होते तर गाईज आपण कुठे चाललो आता आपण बडे मियाला चाललोय जेवायला बडे मियाला इथं टॅक्सीचा आपला खर्च एवढे जण कसे बसतील म्हणून चालत चाललंय सगळ्यांना घेऊन बघू आता पोहोचेपर्यंत आम्ही गरीब आहे गरीब आहे तू तरी बडे मियाला चाललोय गरीबासून बडे मियाला चाललोय काय बोलायचं 100 रुपये वाचतील ना तुमचं इन्स्टा 100 रुपये खायला भेटेल जास्त हे बघा हे दोघं भाऊ बहीण दोघं चालले इथे आमच्या सोबत काय रोहित वन साइड आहे रोहित रोहित तुला कसं वाटतं आपण 100 रुपये वाचून मडे मिळायला चाललोय 100 पागल आहे तुम्ही आम्ही आता खाली करतोय जेवण आलेला हा मग जाताना टॅक्सीने जाणार परत पूजा करणार परत टॅक्सीने जाणार जेवून नाही आले त्यांनी घरी जावं आता ते आपल्याला बाहेर काढतात ते आताड्या बाहेर काढतात आम्ही असं करता करता समाजसेवक पण करतो काय 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 परत एकदा बोला तुम्ही काय म्हणजे आम्ही वॉक करता करता समाजसेवा पण करतो त्यांना ऍड्रेस पाहिजे का आम्ही सांगितलं
तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय चालून? हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। तो फाइनली गाइस आपण पोहोचलोय बडे मियाला। आमचे आधी पब्लिक गेले आतमधी बडे मिया। रात्री किती वाजले? टू वन फिफ्टी टू झालेत। वन फिफ्टी टू झालेत। आता आम्ही आलोय बडे मियाला। पब्लिक कुठे गेले? कुठल्या साईडला गेले? आतमध्ये गेले पप्पा। पब्लिक गेले आतमध्ये। आतमध्ये हॉटेल चालू आहे। आता बडे मियावरून आम्ही खाऊन निघालोय। फूड भरलंय आमचं, चाललोय मरीन लाईन। आता परत आम्ही चाललोय मरीन लाईन। आता आम्ही टॅक्सीने चाललोय। पुढे टॅक्सी दिसते ते पण आमची आहे आणि ही पण आमची आहे। कसं होतं बडे मियाचं जेवण? सिरियसली बोलतो, टेस्ट कसं होतं बडे मियाचं? एक नंबर। चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर एक्टिंग। रुमाली रोटी आणि करते। अरे रतन गाईस मरीन्सला आलोय, थकलोय आम्ही आता। तर आम्ही जरा झोप काढतोय। आता मॅरेथॉन येणार आहे इथे, नवीन नेव्ही वाल्यांची मॅरेथॉन चालू होणार आहे। तर आम्ही येऊ जरा थोड्या वेळासाठी, झोप काढतोय। गाईस आता थंडी वाजते, आमची कोल्बी झाले। नाही गाईस आता खूप आम्हाला थंडी वाजते। आता आम्ही फायनली मरीन्सला बसलेलो आहे। गोव्याचा प्लॅन झाला। थंडी वाजते फार्म हाऊस। आता इथे खूप मच्छर आहे आणि मच्छरांनी फोडला आहे अक्षरशः। अरे रोहित येत नव्हता म्हणून असं घेतो। तर रोहितने एक मस्त असा एक प्लॅन बनवला। प्लॅन नाही, कसा उपाय काढलाय मच्छरवर। अरे हाल त्याच्यापेक्षा आपण जाऊ शकतो आरामात, फ्री मध्ये आरामात। जॅन मध्ये डिसेंबर माझा खर्चाच आहे अख्खा। जानेवारी फॉर्म हाऊस बाबा तीन बच्चे अनमोल आहे, सॉरी रोहित आहे, परत साहिल आहे, परत आमचा बाबू आहे, परत स्पेशल पाहिजे। आम्ही कुठे मध्ये बाहेर जाऊन येत आहे। चल आता बोल। तर गाईज आता आपण चार मध्ये आपली इंडियन नेव्ही मॅरेथॉन होणार आहे इथे। तिकडे बघू शकता तुम्ही लावतात ते लोक। आता पाच वाजता मॅरेथॉन चालू होणार आहे। आम्ही त्यासाठी थांबलो 15 मिनिटात तुम्हाला दाखवतो। आता Thank you.
कसं वाटलं गाईज तुम्हाला बघून? तर गाईज आता आम्ही चाललो आहे घरी, 2 महिने खूप थकलो आहे, सकाळचे 5:30 वाजले आणि आता आमच्यामध्ये ताकद नाही, आमच्यामध्ये ताकद नाही आहे, आता आम्ही चाललो आहे पहिल्या ट्रेननी, कारण 6:30 थांबणार होतो आम्ही आणि आमचं मन एकाग्र नाही आहे, आम्ही ट्रेन मध्ये बसलो, आता आम्ही चाललो घरी, आता येईल दादर स्टेशन, त्यानंतर डोंबिवली स्टेशन, दादरवरून ट्रेन चेंज करणार आम्ही, नंतर येणार डोंबिवली. तर मी आता इथे ब्लॉग एंड करतो, कारण चार्जिंग पण कमी आहे, ब्लॉग एंड करायला भेटणार नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वरती बेल आयकन असेल त्याला दाबा. हां, बेल आयकन दाबा, बेल आयकन ती घंटा दाबा, म्हणजे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले येतील. तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय.